ओके तर गोवांची पहिली बारी झाली, सुंदर बारी गोवानी केली, त्यांच्या नावाप्रमाणे बारी केली. आणि माझ्या दुसऱ्या फेरीला मी सुरुवात करतोय. तत्पूर्वी गोवांनी बारीची सुरुवात उत्तमच केली. गोवांचा आवाज सुद्धा सुंदरच आहे, गोवांचा संच सुद्धा सुंदर, गोवांचा सगळंच सुंदर आहे हो. पण गोवांनी स्तवन गायली, सुंदर सवन गोवानी गायली, गोवानी गण सुद्धा सुंदर गायला. पण गोवानी माझ्या गाण्याला कटिंग दिली. बुवा, गाण्याला कटिंग द्यायची नसते, गुरुवर्यांकडून शिकून घ्या बुवा. आम्ही कधीच बुवा गाण्याला कटिंग देत नाही, म्हणून सांगते बुवा शिकून घ्या त्यांच्याकडून. आणि बुवांचा गण होता बुवांच्या गाण्याची चाल. हमें तुमसे हुआ है प्यार, हम क्या करें, आप ही बताओगे हम क्या करें. सुंदर गाणं गायला बोलणी, पण गाण्याला मी हात लावणार आहे, कारण बुवा गाण्याची कटिंग द्यायची नसते. पुन्हा लक्षात ठेवा, पुन्हा कधी बारीला भेटाल तेव्हा सोपडवून टाकी शाप. म्हणून म्हणतोय बुवाने गोळ्यांचा पुढचा विषय, बुवाने गवळीला माझ्या उत्तर दिलं. ऐका, बुवांना आज लय प्रेम होतो चाललंय हो. पहिल्यांदाच भेटलेत ना बुवा जोडीला, काय बुवा पहिल्यांदाच जोडीला भेटले, मग त्यांना आज लय प्रेम होतो चाललंय. मग त्यांना आज मी आज त्यांना जरा ठोसून गवळण दिली, चिमटा त्यांना काढला, पण त्यांना आज प्रेमच करायचं आहे. म्हणून बुवा तुमच्या गवळीला प्रेमानंच उत्तर देतोय. काय म्हणायचंय तुमच्या गवळीचं उत्तर देतोय बघा. बुवांच्या गवळीची चाल होती. बोवांनी गवळण गायली, त्या गवळीची चाल होती. क्या करते थे साजना हमसे दूर रह के. भाई नहीं, बुवानी गवळण गायली, दृष्ट लागली तुझी जरा दे, तुझा माझ्या प्रेमाला पत्नी झालीस तू अनयाची, दोष कुणाचा कुणाला. म्हणून बुवा तुम्हाला गवळीचं उत्तर प्रेमानच देतोय, प्रेमानच घ्या. काय म्हणायचं बघा. अरे वचन देऊन फसवल कान्हा, अरे वचन देऊन फसवल सांग भोळ्या या राधेला, अरे वचन देऊन फसवल सांग भोळ्या या राधेला, घातला नियतीने हा गोता, नशिबात अनिया माझा होता, हो हो नशिबात अनिया माझा होता, हो हो.
माझ्या गवळीला उत्तर दिलं. म्हणजे बुवा म्हणतात माझ्या गवळीवर मी बुवांना गवळण दिली की नाही. बुवांना मी गवळण दिली की सांग कसा तुला बाळाचा काढला. बुवा म्हणतात तेव्हाच्या काळात काय घड्याळ होते काय. बुवा मध्यंतर झाल्यानंतर किती वाजता तो आहे की नाही. त्या बुवांना माहिती नाही मध्यंतर झाल्यानंतर दिवस उजळतो किती वाजतात किती आहे. बुवा माहिती नाही तुम्हाला मध्यंतर म्हणजे रात्रच झाली ना हो. मग 12 नंतर सुद्धा रात्रच होती. बुवाने माझ्या गवळीवर बोललेले आहेत आणि बुवा श्रीकृष्णाचा जन्म सुद्धा रात्री 12 वाजताच झाला. म्हणून श्रीकृष्ण जयंती साजरी करतात आज. आपण दरवर्षी साजरी करतो श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता आहे की नाही. आणि बुवा तुम्ही मोठे बुवा आहे तो बुवा माझ्यापेक्षा कार्यक्रम कलेमध्ये बुवा मोठेच आहे. माझ्या आधीपासून बुवा कार्यक्रम करतायत. मी नवीनच आहे या वर्षातच माझी ही दुसरी बारी मुंबई रंगमंचा वरची. पण बुवा तुम्ही मोठेच आहेत तर बुवांचा सगळाच मोठा आहे की नाही. बुवांचा अभ्यास मोठा बुवांचा अनुभव मोठा या कलेतला असू द्या. बुवा पुन्हा कधी आपली तुमच्या कुठे विभागामध्ये बारी जर लागली ना तर तेव्हा तुम्हाला आमचा अभ्यास दाखवू. कारण या मुंबईच्या रंगमंचावर कार्यक्रम करण्याची जेवढी वेळ असते ना बुवा तेवढी वेळ आधी ना पाळायला शिका बुवा तुम्ही. पहिली बारी बुवा 50 मिनिटांमध्ये बारी बारी 50 मिनिटात मी बारी केली. 1.5 तास झाला तरी बुवा बारीच करतोय आहे की नाही. बुवा गाव आहे का बुवा गावाला बारी करताव काय आहे की नाही. झोपलव काय तुम्ही आहो ना. आता घेऊया बुवा ना बरोबर. आणि जाता थोडासा देऊन पण जातो कारण घरी जायचं आहे लवकर आहे की नाही. बुवा इथं रातभर करत पण आपल्याला लवकर जायचं आहे. म्हणून बुवानी बुवांची गवळण झालेली आहे की नाही. बुवानी पद गायत आहे. अहो शेजारीन बाई तुमचा टीव्ही माझ्या पोराला पाहू द्या आणि माझ्या बाबूला आतमध्ये घ्या. या माझ्या बाबूला आतमध्ये घ्या आणि गोट्या माझा बाहेर राहू द्या आहे की नाही. बुवा बोलले काहीतरी वेदान बुवाला असं काहीतरी बोलले आणि म्हणतात या जोशात कपडे फाडी न काहीतरी असे म्हणले. बुवा फाडा कपडे कुठे आता इथं तर काही तुम्हाला तेवढा टाईम नाही कपडे फाडायला. बाहेर कुठं भेटलात ना बुवा मग तुम्हाला मी दाखवीन बारी कशी करायची असते ती. आज बारी वेळ कमी आहे म्हणून बुवा बारी लवकर आटपटचा प्रयत्न करतोय बुवा. असं समजू नका बुवा मी काय बोलणार नाही तुम्हाला. निकम बुवांचा शिष्य आहे त्यांच्यासारखीच बारी करतो बुवा. फक्त आज या मुंबईच्या रंगमंचावर वेळ कमी मिळतो म्हणून आपल्या वेळेचं बंधन असतं. तुम्ही वेळेचं बंधन टाकायला शिका बुवा. कारण तुमचा सुद्धा हा वर्षातला मला वाटतं पहिलाच कार्यक्रम आहे बुवांचा या वर्षातला मुंबई रंगमंचावरचा. म्हणून बुवा वेळेचं बंधन तुम्हाला सुद्धा आहे. म्हणून पहिल्या विषयाकडे बुवा मी वळतोय. म्हणायचं आहे काय बघा तुम्हाला पहिला टोका कसा देतोय बघा. अरे आज या सामन्यात मी सप्तसुरांना बुवा माझ्याकडे स्वरांचं ज्ञान नाही. मला जेवढे येतं तेवढे मी सादर केलंय. तरी सुद्धा माझ्यापेक्षा तुम्ही कितीतरी पटीन चांगले गाता उत्तम तुम्ही गायक आहात. तुम्हाला स्वरांचं ज्ञान आहे. मला जेवढं बुवा जमतं तेवढंच मी करतो. म्हणून अरे आज या सामन्यात सप्तसुरांना अरे सार चौकात इथं तुला आज शास्त्रा तोडी. अरे शब्द शब्दाने भावेश बुवा तुला असा विवेगी. आणि बऱ्याच दिवसांची हौस बुवा तुमची अहो या रंगमंचावर भेडी. म्हणून बुवांना पहिला विषय वरती घ्या. दिली झपाटलं. म्हणून काय म्हणायचं बुवा. अरे 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 बुवा तुझी गेले या हवा. अरे 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 बुवा तुझी गेले या हवा. अहो गेली या तुरेवाल्याची. अहो गेली या तुरेवाल्याची. अहो सभा रणात या
सवारणा तया आज मोडीन र आज या गोड बोल्याची सवारणा तया आज मोडीन र आज या बोल्याची कृष्णाशी कपटी डाव खेळतो तेव्हा युद्ध पुकारतो तेव्हा श्रीकृष्ण शशुपालाची कशी खास मोडतो हाच एवढाच विषय बो या गाण्यातून स्पष्ट केलाय. म्हणून तुम्हाला बो दुसरा विषय देतोय काय म्हणायचंय बघा. ऐक ना बोवानी मग अशी चाल राहिली अहो शेजारी बाई तुमचा डिवी ऐक ना त्याच्यावरच बोवान विषय देतोय कसा घेतोय बघा. अरे करू नको तू ज्ञानाचा गर्व गर्वात जाईल तुझं सर्व. अरे करू नको तू ज्ञानाचा गर्व गर्वात जाईल तुझं सर्व की झालास बेमान. अरे नाही वागलास नेमान नाही वागलास नेमान या गुवाचा या गुवाचा फसला दगडीत सामान. Yeah.
हॅलो, शेवटचा विषय बोलायला देतो आणि माझी बारी संपवतोय. कसा विषय घेतोय बघा, शेवटचा विषय काय म्हणायचं बघा बाबा. थोडस आवाज. काल रात्री आंटीची कदंबी मी वाजवली, अरे राहू नको रे अभिमानात, निघून आले मी निघून आलो मी आरणात, ठेवून चित्त झाले सिद्ध, ठेवून चित्त झाले सिद्ध, आलो घालून मी साकड, अरे किती आणलीस तू माकड, अहो किती आणलीस तू माकड, माझं करतील काय वाकड, किती आणलीस तू माकड, माझं करतील काय वाकड, वेळ कमी आहे म्हणून बुवा तुम्हाला सुद्धा वेळ द्यावा आणि आयोजकांच्या विनंतीला सुद्धा मान ठेवतो. आणि या आजचा कार्यक्रम माझा मी दुसरी फेरी मी संपवणार आहे, पण बुवा पुन्हा कधी भेटाल, त्याच्या पुढे कधी पुन्हा भेटाल तेव्हा मग याच्यापेक्षा जोरदार बारी तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच. आहे की नाही? आज तुमचे वस्ता सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत, प्रतिस्पर्धी शाहीर सचिन धुमक बुवा, त्यांच्यासोबत पण एक कार्यक्रम लवकरच निश्चित होणार आहे, ओपनचा कार्यक्रम. पण बुवा तुम्हाला सुद्धा आव्हान करतो, असेल हिंमत तुमच्यात तर पुन्हा आपण कधी बाहेर आपली भेट झाली तेव्हा याच्यापेक्षा जोरदार बारी तेव्हा जरूर करेन. आणि बुवांनी शेवटचा एक विषय, बुवांनी माझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलंय ना बुवा, ते उत्तर बुवा साफ चुकीचं आहे. तुम्ही अजून अभ्यास करा, अजून शोधा, शोधत राहा. परवा पण दिलाय वारीला मी 27 पण हाच विषय दिलाय, आत्ता पण हाच देतोय. तुमच्या बुवा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आणि मला या रंगमंचावर खोटं बोलून माझी कला सादर करायची नाही म्हणून मी उत्तर दिलेलं नाही. ज्या दिवशी तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे येईल त्या दिवशी मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन. म्हणून बुवा माझ्या विषयाचा तुम्ही अजून अभ्यास करा आणि माझी दुसरी बारी मी इथे संपवतो आणि तुम्हाला तुमच्या दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. बोल श्री गणपती गजानन.
आहे.